मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय, महाराष्ट्रातला कायदा काय म्हणतो. दुकानांच्या वरती जे नावांच्या पाट्या आहेत त्या मराठी भाषेत असल्या पाहिजे का काय, याबाबतीत कायदा काय म्हणतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नेमप्लेट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा त्याच्या उत्पादनाचं नाव, त्याची ओळख दाखवतं ते प्रदर्शित करतं. अगदीच गाजलेलं म्हणजे गेल्या एक 6 महिन्यात सतत पहिल्या पानावरती झळकली गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जुलै 2024 एक आदेश जारी केला गेला ज्यामध्ये कंवर यात्रा मार्गावरील सर्व भोजनालयांनी त्यांच्या मालकांची आणि कर्मचारी नाव प्रदर्शित करणं त्यांनी आवश्यक आहे म्हणून सांगितलं. यांनी कंवर यात्रेकरूंचं पावित्र्य राखण्यासाठी या आदेशाचा हेतू होता, मात्र ते सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती अंतरिम आदेश जारी करून तो स्थगित केला. न्यायालयाने म्हटले की मालक फक्त त्याच्या भोजनालयात कोणत्या प्रकारचं अन्न दिलं जातं ते प्रदर्शित करेल, हे दुकान कोणत्या उद्दिष्टासाठी आहे हे सूचित करू शकतं किंवा नाही. उदाहरणार्थ जावेद म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट उत्तर प्रदेशात झाली. आता महाराष्ट्रात काय म्हणते, महाराष्ट्रात आपलं बाबा एकदम सर्वसोट आहे की तुमच्या दुकानाच्या पाटीवरती मराठी भाषेतली पाटी पाहिजे, देवनागरी मराठी भाषेतली पाटी पाहिजे. आता ती अधिक तुम्ही इतर भाषेतली पण लावू शकता, पण इतर भाषेतली कुठची पाटी ही मराठी देवनागरी भाषेच्या पाटीपेक्षा त्याचा फॉन्ट मोठा नसला पाहिजे. एकाच सारखा असेल किंवा मराठीचा फॉन्ट जास्त असेल बाकीचा छोटा असेल. आता पाटी म्हटली की दुकानाचं नाव आणि मालकाचं नाव कदाचित त्याच्यावर असू शकतं. साधं नुसतं एका नावावर पण ओळखलं जातं. जावेद हबीब म्हटल्यानंतर ते ब्रँड नाव आहे, केस कापायचं आहे त्याला गरज नाही ते सांगायचं की म्हणजे केस कापायचं दुकान आहे. तसं फक्त नाव असू शकतं सुरुची हॉटेल, तर ते सुरुची हॉटेल मग त्यांनी खाली फक्त वेज भोजनालय का काहीतरी लिहितात, त्याच्या पलीकडे काही नाही, पण त्यात मालकाचंच नाव नसतं. असे दोन्ही प्रकारचे नाम फलक असतात. मार्च 2022 राज्य विधानसभेने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना या अधिनियम मध्ये सुधारणा केली. 2017 अधिनियम होती, सूचना केली आणि त्यात मान्यता दिली की सर्व दुकाने आणि आस्थापनांनी मराठी संकेत फलक लावणं अनिवार्य. याच्याच बरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांना 30 जून 2022 पर्यंत त्यांच्या नावाचा बोर्ड मराठी देवनागरी लिपीत प्रदर्शित करण्यास सूचित केलंय. या डिस्प्लेचं पालन न करणाऱ्यावरती, चूक करणाऱ्या आस्थापनांवरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, त्यांना आर्थिक पनिशमेंट आहे. आणि नियमानुसार प्रत्येक आस्थापनाचा नावाचा फलक मराठी भाषेत लिपीत दाखवावा. 2 ते 3 भाषेत असेल तर मराठी फॉन्टचा आकार इतर कोणत्या भाषेच्या पेक्षा नावापेक्षा कमी नसावा. ही फक्त एवढं लोकांत राहू द्या. प्रत्येक राज्याने स्वतःचं एक वेगळं असं काय म्हणतात स्वतःचं असं अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काही गैर नाही. हायकोर्टमध्ये म्हणा, सुप्रीम कोर्टामध्ये आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी टिकलेल्या आहेत. त्यामुळे तुमचं जर पाटी, दुकानाची पाटी त्याची मराठीत लिहिली नसेल, महाराष्ट्रात तुमचं दुकान असेल, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, डोक्यात ठेवा. आणि पाटी मराठीत आहे की नाही नीट बघून घ्या, मुठीत लावा. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल, तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.